नमस्कार सहकार म्हणजे ही लोकांची चळवळ आहे आणि उत्स्फूर्तपणे ही निर्माण झालेली चळवळ आहे स्वयंनिर्मित आणि स्वयंपूर्ण म्हणजेच एकमेकांच्या मदतीने एकमेकांच्या गरजा भागवणं हा सहकारी चळवळीचा मुख्य उद्देश आहे आणि त्या उद्देशानुरूप आता कायद्यामध्ये जे बदल झालेले आहेत किंवा आपण त्यामध्ये थोडीशी कायद्याची पार्श्वभूमी म्हणजे कायद्याची उत्क्रांती कशी झाली ही माहिती आपण घेणं अपेक्षित आहे तर आपल्याला माहीत आहे की विविध प्रकारच्या संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत सध्या विचार केला तर जवळजवळ सव्वा दोन लाख संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये नोंदणीकृत संस्था आहेत आणि त्या माध्यमातून लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सहकार चळवळीच्या माध्यमातून आज केलं जात आहे त्यातले त्यात प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था आणि सहकारी बँका ह्या फार महत्वाची कामगिरी बजावतात कारण खेडोपाड्यामध्ये आज जर पोहोचलेली असेल तर ती म्हणजे सहकारी पतसंस्था किंवा विविध कार्य करणारी प्राथमिक पतपेढी पतपुरवठा करणारी एक संस्था तर या माध्यमातून जे शेतकऱ्यांच्या गरजा भागवल्या जातात मूळ उद्देश हा चळवळीचा आहे की शेतकऱ्यांच्या गरजासाठीच ही चळवळ उभारली गेलेली आहे सहकारामध्ये जर पाहिलं आपण तर मुख्य उद्देश म्हणजे शेती आणि शेतकरी हा महत्वाचा घटक असून त्यांना पतपुरवठा ज्या अडचणी येतात शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना शेतीसाठी भागभांडवल लागतं भांडवल लागतं पैसा लागतो तर हा पैसा कोण देतं ज्यावेळेस ह्या शा, संस्था उभारल्या गेल्या पूर्वी सावकारी पद्धत होती आजही सावकारी पद्धत आहे पण त्याचं स्वरूप बदललेलं आहे कारण ह्या गरजा भागवण्यासाठी शेतकरी सावकाराकडे जात होता आणि सावकार पिळवणूक करत होते आणि म्हणूनच त्या पिळवणुकीचा जर विचार केला तर असं ठरलं की म्हणजे चळवळीमध्ये की एकमेकांच्या मदतीने एकमेकांच्या दर्जा जर भागवल्या तर नक्कीच ह्या शेतकऱ्यांना उपयोगी पडतील आणि म्हणून आपण जर पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये अठराशे पंच्याण्णवला म्हणजे फेडरिक निकोलसन यांनी पतपुरवठा करणाऱ्या संस्थांचा पुरस्कार केला आणि चळवळीचा हा मुख्य उद्देश विकास म्हणजे डेव्हलपमेंट हाच ठेवला आणि अठराशे चव्वेचाळीस मध्ये खऱ्या अर्थानं रॉकडेल पायोनियर सोसायटी नोंदणीकृत पहिली संस्था झाली आणि हा जो रॉकडेल पायोनियर्स जो आहे हा पहिला मार्गदर्शक म्हणून ओळखला जाऊ लागला आणि निकोलसन यांच्या प्रयत्नामुळेच पहिला कायदा जो फ्रेंडली सोसायटीज ऍक्ट एकोणीशे ला अस्तित्वात आला तर भारतामध्ये भारताचा इतिहास जर पहिला सहकारी चळवळीचा तर अठराशे चव्वेचाळीस पासून याची सुरुवात झालेली आहे एकोणीसशे बारा मध्ये पहिला भारताचा सहकारी संस्था कायदा अस्तित्वात आला आणि त्यानंतर म्हणजे एकोणीशे एकोणीस मध्ये ज्या चेम्सफर्ड सुधारणा ज्या आल्या त्यांनी सुधारणा कायदा केला तर त्यामध्ये प्रांतिक कायदे निर्माण करण्याचे अधिकार प्रत्येक प्रांताला दिले त्यावेळेस राज्य नव्हती प्रांत होती मग त्या प्रांतांना काय केले की के आपापल्या प्रांतांचे कायदे सहकाराविषयी त्या त्या, त्या प्रांतानं करावेत असे ठरले आणि एकोणीसशे पंचवीस मध्ये मुंबई सहकारी कायदा हा संमत झाला तर अशा रीतीने म्हणजे अठराशे चव्वेचाळीस पासून जी उत्क्रांती झालेली आहे कायद्याची ती या पद्धतीने एकोणीसशे पंचवीसला मुंबई सहकारी कायदा अस्तित्वात आला आणि त्याच पुढे उत्क्रांती म्हणून हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ हा अस्तित्वात आला आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर आपण हा कायदा केलेला आहे स्वातंत्र्यपूर्वीपासूनचा जो हा कायदेशीर प्रवास आहे सहकार क्षेत्राचा तो आपण जाणून घेतला आता एकोणीशे साठ ला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम तयार झाला तयार झाला तर या अंतर्गत सहकारी संस्था कुठल्या संस्थांना म्हटलं जातं हा तर सहकारी संस्था म्हणजे कसं आहे की उत्स्फूर्तपणे भाग घेतलेले व्यक्ती समविचारी व्यक्ती यांनी एकत्र येऊन एकाच उद्देशासाठी जे लोक एकत्र येणार आहेत त्यांचा उद्देश समान पाहिजे त्या उद्देशानुरूप त्यांना संस्था निर्माण केलेल्या आहेत मग ठराविक कम्युनिटीचे असं नाही आहेत जात वंश भेद वगैरे काही न करता हे तर खुलं सभासदत्व आहे कोणीही समविचारी व्यक्ती या संस्थेमध्ये सामील होऊ शकतो आणि संस्था स्थापन करू शकतो नुकतीच आता सत्यनवी घटनादुरुस्ती झालेली आहे दोन हजार चौदा ला कायदा जो बदलला तो घटनादुरुस्तीनुसार आणि घटनेमध्ये सहकारी संस्था नोंदणी करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला आहे म्हणजे हक्क दिलेला आहे म्हणजे मूलभूत हक्कामध्ये संस्था नोंदणी करण्याचा हक्क समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आता त्यामध्ये एक अधिकाराची म्हणजे नागरिकांना एक अधिकार स्वतंत्र मिळालेला आहे की तो येऊ शकतो पूर्वी पण येऊ शकत होता आता पण येऊ शकतो पण मूलभूत हक्कामध्ये सहकारी संस्थांचा समावेश केलेला आहे हा आता ते संस्थेच्या उद्देशानुरूप काय केलेले की निकष ठरवलेले आहेत म्हणजे एकतर नमुन्यामध्ये अर्ज पाहिजे कायद्यामध्ये नमुने केलेले आहेत तर नमुन्यामध्ये अर्ज असेल आणि जे व्यक्तींना आपण सामावून घेऊ तर त्यांचा उद्देश समान पाहिजे म्हणजे इथं काही लिंगभेद वर्णभेद किंवा जातीभेद करायचा नाहीये तर त्यांचा उद्देश समान पाहिजे अशा व्यक्ती ठराविक प्रमाणामध्ये म्हणजे जे त्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत प्रत्येक वेळी नोंदणी करत असताना समजा पतसंस्था असेल ग्रामीण भागातली असेल तर शहरी भागातली असेल तर किती असावेत मेंबर्स त्याप्रमाणे त्यांना ग्रामीण भागात असेल तर एक हजार मेंबर आवश्यकता आहे म्हणजे सभासदांची आवश्यकता आहे त्यानुसार ते नंबर अचीव्ह करायचे त्यांना स्वतः भागभांडवल घालायचं भागभांडवल म्हणजे प्रवेश फी आणि शेअर्सची रक्कम एकत्र करायची आणि संस्था स्थापन म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी प्रपोजल द्यायचं त्याप्रमाणे प्रपोजल आल्यानंतर त्याचं नाव राखून ठेवणे ही पहिली पायरी असते की कोणतंही प्रपोजल आलं संस्थेचं म्हणजे नोंदणीसाठी प्रकरण आलं तर एक नाव राखून ठेवणे संस्थेला तर संस्थेचं नाव राखून ठेवण्यासाठी एक अर्ज असतो तो अर्ज द्यावा लागतो आणि संस्थेचं नाव कळावं लागतं तर ते नाव असं असावं की इतर कुठेही ते नाव असता का म्हणे त्या प्रकारच्या संस्थेचं म्हणजे ज्या प्रकारची संस्था स्थापन करणार आहोत आपण तर त्या प्रकारचं नाव इतर कुणालाही असता का म्हणे म्हणून नाव राखून ठेवल्यानंतर मग ते आपल्या जे अपेंडिक्स असतं ऑफिसचं किंवा नोंदणीचं रजिस्टर असतं त्यावरनु तपासलं जातं की हे प्रकारचं नाव कोणत्या एखाद्या संस्थेचं आहे का त्या भागातल्या मग असेल तर त्यांना नाव बदलायचे मग दोन तीन ऑप्शन्स घ्यावी लागतात मग त्याप्रमाणे नाव ठरवलं जातं नाव राखून ठेवणं आणि खातं उघडणं बँकेमध्ये मग ह्यांना जे पैसे जमा केलेले असतात प्रवेश फी आणि शेअर्स अनामत ती रक्कम गुंतवावी लागते बँकेमध्ये मग जिल्हा बँकेमध्ये गुंतवणं आवश्यक असतं म्हणून जिल्हा बँक ही शिखर बँक ठरवलेली सहकारी संस्थांची तर त्याच्यामध्ये आपण खातं खोलण्यासाठी परवानगी म्हणजे रजिस्टारकडनं मिळते आणि ती रक्कम ठेवली जाते त्यामध्ये नोंदणी होईपर्यंत आणि एकदा नोंदणी झाली संस्थेची त्यानंतर जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात म्हणजे त्यांचे केवायसी नॉर्म्स प्रमाणे त्यांचे ओळखपत्र किंवा बाकीचे प्रोजेक्ट रिपोर्ट काय जी संस्था असेल कोणता प्रोजेक्ट असेल एखादा करायचा तर तो, तो प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा अंदाजपत्रक त्याचं किंवा संस्थेचा अहवाल तर त्याप्रमाणे ते डॉक्युमेंट दिल्यानंतर संस्थेची नोंदणी केली जाते आणि नोंदणीनंतर जे नियोजित संस्थेचं खातं असतं ते रुपांतरित केलं जातं संस्थेच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मग त्यांना वर्किंगला परवानगी मिळते मग पहिलं जे पहिली ते ते मिटिंग झालेली असते त्या मिटिंगमध्ये जे प्रवर्तकाची मंडळ असतं तर त्या प्रवर्तक मंडळामधूनच अध्यक्ष निवडला जातो उपाध्यक्ष निवडला जातो आणि ते अकरा महिन्यासाठी त्याची निवड असते संस्था रजिस्टर झाली की अकरा महिन्यासाठी ते काम करतात आणि अकरा महिन्यानंतर इलेक्शन घेऊन म्हणजे निवडणूक घेऊन संचालक मंडळाची पुढे कार्यभार त्या संचालक मंडळाकडे सोपवला जातो की सहकार आयुक्त जे आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे ते सहकार निबंधक आहेत आणि बाकीचे जे आहेत त्यांच्या खाली विभाग लेव्हलला विभागीय सहनिबंधक आहेत नंतर जिल्हा लेवलला जिल्हा उपनिबंधक आहेत नंतर तालुका लेवलला तालुका सहाय्यक निबंधक किंवा मोठा तालुका असेल तर उपनिबंधक अशी रचना आहे आणि त्यांना जे अधिकार दिलेले आहेत म्हणजे शासनानं काय केलेलं आहे की के अधिकार प्रदान केलेले आहेत कायद्याचं पुस्तक एकच आहे निबंधक एकच आहेत राज्याला पण बाकीचे जे असिस्टंट म्हणून त्यांना नेमलेले आहेत खालती विभाग पातळीवरून ते तालुका पातळीपर्यंतचे तर त्यांना अधिकार प्रदान केलेले आहेत शासनानं कायद्यातले काही कलमांचे तर त्या कलमानुसार त्यांचं कार्य केलं जातं आपण जर पाहिलं तर सहकार आयुक्त आणि निबंधक हे एकच आहेत आणि त्यांच्या आधिपत्याखाली हे सर्व नियंत्रणाखाली काम करतात आता हे जे नियंत्रण ठरवलेलं आहे म्हणजे टॉप टू बॉटम तर ह्यांचं नियंत्रण त्या त्या कार्यक्षेत्रातील संस्थावरती असतं तर ते कशा पद्धतीने असतं तर त्यासाठीच सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ आणि त्याखालील नियम एकोणीसशे एकसष्ट हे अस्तित्वात आलेले आहेत आणि ह्याचं जे नियंत्रण आहे म्हणूनच आपण काय म्हणतो की रजिस्ट्रार हा एक तत्ववेत्ता आहे मार्गदर्शक आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे मुख्यत्वे करून विभाग लेव्हलला तालुका लेवलला आणि राज्य लेवलला हे तीन प्रकारच्या लेवल्स आहेत तर त्या ते निबंधक त्या त्या कार्यक्षेत्रातील संस्थांच्या वरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतात आणि रुल्स अँड रेग्युलेशन्स जे केलेले आहेत म्हणजे नियमावली जी केलेली आहेत शिवाय संस्था स्वतःची नेम बनवते तिला आपण पोटनियम किंवा संस्थेची उपविधी म्हणतो तर हे कायद्यानुसारच असतात पण त्यानुसार त्यांना काम करायचं असते त्यांचा उद्देश हेतू काय असेल तर ते उपविधीमध्ये नमूद केलेलं असतं मग संचालक मंडळावरती बर्डन असतं की आपण कोणत्या रीतीने काम करायचं तर सहकार कायदा आहे नियम आहेत शिवाय उपविधी आहेत तर उपविधीच्या उद्देशानुरूप कायद्यानुसार आणि नियमानुसार काम करायचंय तर स्वतःची जे नियम केलेले आहेत ती म्हणजे संस्थेची घटना असते उपविधी म्हणजे नथिंग बट काय आहे ती संस्थेची घटना आहे आणि त्या घटनेनुसार ही संस्था चालते आणि त्याप्रमाणे चालते का नाही तर ह्यांचं नियंत्रण असतं त्याच्यावरती निबंधकाचं त्याप्रमाणे सहकार कायद्यातील तरतुदी त्यांना सर्व लागू होतात सर्वसाधारणपणे सात तत्व आहेत सहकाराची की ज्या तत्वानुसार ह्या सर्व प्रकारच्या कोणत्याही प्रकारची संस्था असू दे ह्या तत्वानुसारच चालते म्हणजे सात हे तत्व दिलेले येतं एक म्हणजे ऐच्छिक व खुले सभासदत्व सहकारी संस्था म्हटलं की सभासदाला आणि सभासदाशिवाय संस्था नाही आणि संस्थेशिवाय सभासद नाही असं आहे प्रत्येक माणूस आता कोणत्या तरी कोणत्या तरी संस्थेला कुठल्या तरी, तरी प्रकारच्या संस्थेला सभासद आहे तर माझं असंही मत आहे की सगळेच जे पॉप्युलेशन आहे ते सहकारी संस्थेला जोडली गेलेली नाहीये आता इथं जर बघितलं तर ऐच्छिक आणि खुलं सभासदत्व आहे मग अशा सभासदांना कोणत्या तरी संस्थेमध्ये सभासदत्व मिळणं आवश्यक आहे पण बरेचशे लोक काय करतायत आज सेवा घ्यायची झाली तर बाकीच्या बँका वगैरे आहेत म्हणजे ज्या अपार्ट फ्रॉम म्हणजे सहकारा व्यतिरिक्त जे आहे उद्योग व्यवसाय आहेत तर त्याच्याकडे जात आहेत तर माझं असं मत आहे सहकाराचा जर हेतू बघितला तर एकमेकांच्या गरजा एकमेकांना भागवणे आणि जर असा हेतू असून जर संस्थेशी आपण संलग्न होत नसू तर आपला काय उपयोग तर त्यासाठी माझं मत आहे की घरातल्या प्रत्येकानं कोणत्या ना कोणत्या संस्थेमध्ये तरी सहभागी व्हावं म्हणजे सभासदत्व मिळावं कारण आपल्याकडे तत्वच आहे की खुलं आणि ऐच्छिक सभासदत्व तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे ऐच्छिक आहे कंपल्सरी नाही आहे तर तुम्ही खुलं सभासदत्व म्हणून तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता आणि ती जी सेवा संस्था पुरवते तिचा लाभ घेऊ शकता शिवाय दुसरं तत्व जे आहे ते सभासदांचे लोकशाही नियंत्रण आहे इथं सहकारी संस्थांचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालतो लोकशाही पद्धतीनेच इथं निवडणुका पण घेतल्या जातात निवडणुका घेतल्यानंतर जे सभासदांचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात ते सभासदामधूनच येतात आणि तेच कारभार करतात त्यामुळे लोकशाही नियंत्रण आहे इथं तुम्हाला जर वाटलं की अरे हे डायरेक्टर बरोबर बोर्ड बरोबर काम करत नाही तर पुढच्या इलेक्शनला तुम्ही काय करू शकता त्यांना बरोबर हे करू शकता तर त्या पद्धतीनं नियंत्रण हे कुणाचं आहे सभासदांचं आहे आणि कशाच्या आधारावरती आधारावरतीय कॉन्स्टिट्यूशनच्याच आधारावरतीय घटनेच्याच आधारावरतीये लोकशाही पद्धतीनंच इथं कारभार केला जातो सभासदांचा आर्थिक सहभाग हा तिसरा तत्व आहे तर आर्थिक सभा सभासदांचा कसा आहे की भागभांडवल रुपानं किंवा ठेव रुपानं संस्थेला लागणारी गंगाजळी आहे म्हणजे वर्किंग कॅपिटल आहे ती मिळवतो आणि त्याचा वापर सभासदांच्याच कल्याणासाठी करतो म्हणजे इथं सहभाग जो आहे आर्थिक तो केवळ शासनावर आधारित नाही तर स्व भांडवलातून बऱ्याचशा संस्था मी बघितले की स्व भांडवलातून कर्ज पुरवठा करतायत म्हणजेच इथं लोकांचेच पैसे आपण लोकांनाच देतोय थोडक्यात पण त्याचा विनियोग चांगला व्हावा म्हणून लोकशाही पद्धतीचंच नियंत्रण आहे म्हणजे शेवटी हे एकमेकांशी बांधील तत्व आहेत तर सभासदांचा आर्थिक सहभाग हा महत्वाचा आहे आणि त्यामुळं प्रत्येक सभासदांना आपला आर्थिक सहभाग काय असेल त्या त्या संस्थेवरती आधारित राहून त्यानं ठरवला गेला पाहिजे आता चौथं जे तत्व आहे ती स्वायत्तता आणि स्वातंत्र्य तुमचं स्वातंत्र्य अबाधित राखलेलं आहे आणि तो राखण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे लेस कंट्रोल म्हणजे कमी नियंत्रण असणं शासनाचं हे तर हे सुद्धा स्वायत्तता तुम्हाला दिलेली आहे आता नुकतीच सत्यने घटना दुरुस्ती झाली तर तुमचा ऑडिटर कोण हे ठरवायचं आहे माझा ऑडिटर कोण असेल पूर्वी काय असायचं की खात्यानं ऑडिटरची नेमणूक करायची आणि त्या संस्थेचं ऑडिट करून घ्यायचं आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये हिथं स्वायत्तता आलेली आहे हिथं काय करताय की तुम्ही व्यवहार करताय त्याची लेखे ठेवताय आणि त्याचं जे लेखापरीक्षण करायचंय त्यासाठी जी नेमणूक करायची लेखापरीक्षकाची हा अधिकार स्वायत्ततेचा आहे आणि त्यामुळं संस्थेनंच ठरवलेला आहे की कोण लेखापरीक्षण नेमणूक कोण कुन, कोणाची करायची किंवा काय करायची ते हे अधिकार म्हणजे सर्वसाधारण सभेला दिलेले आहेत परिणामी सभासदांना हा अधिकार दिलेला आहे आणि त्या संस्थेचं स्वायत्तता राखण्याचं काम हे केलेलं आहे आणि पाचवं म्हणजे शिक्षण प्रशिक्षण आणि माहिती आता प्रत्येक सभासदाला प्रशिक्षण आणि शिक्षण दिलं पाहिजे कायद्यामध्ये दिलेले की सहकार चळवळीमध्ये प्रत्येकाला सहकाराचं शिक्षण किमान नॉलेज असणं बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे तर त्यासाठी सत्यने घटनादुरुस्तीमध्येच म्हणजे हे तत्वपूर्वीचीच आहेत पण ह्या घटनादुरुस्तीमध्ये त्याची इम्पोज केले गेलेले की तरतूद करून ठेवली आहे की प्रशिक्षण द्यायचंय मग कोणाला द्यायचंय सहकारी संस्थेचा कर्मचारी असेल सहकारी संस्थेचा सभासद असेल सहकारी संस्थेचे जे प्रतिनिधित्व करतात सभासदांचे ते संचालक मंडळ आपण म्हणतो त्यांना किंवा समिती सदस्य तर त्यांना सुद्धा प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि हे एक तत्व आहे सहकाराचं कारण हा सहकार वाढला पाहिजे तर त्यासाठी हे पाचवं तत्व आहे आणि सहावं तत्व जे आहे ते सहकारी संस्थांमधील सहकार्य संस्था संस्थांमधील सहकारी प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जरी संस्था असल्या तरी जिल्हा बँक आहे आपण जिल्हा शिखर बँक म्हणतो किंवा राज्य बँक असेल तर त्या संस्थांचं सहकार्य खालच्या ज्या संस्था असतील त्यांच्या बरोबरी ज्या संस्था असतील त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या संस्था असतील त्यांच्यामध्ये सहकार्य राखण्याचं काम करतात म्हणजे बऱ्याच वेळेला फायनान्स सुद्धा म्हणजे ह्या बँका करत असतात की जिल्हा बँक खाली विकास सेवा संस्थेला फायनान्स करते किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या संस्थेला फायनान्स करते जे औद्योगिक असेल खरेदी विक्री करणारी संस्था असेल म्हणजे पणन संस्था असेल किंवा उत्पादक संस्था असेल तर अशा संस्थांना सुद्धा भागभांडवल देण्याचं काम करते म्हणजेच इथं कसं आहे की सहकारामध्ये सहकार परत म्हणजे संस्थामध्ये तर सहकार आहेच पण दोन संस्थांमध्ये सुद्धा सहकार दिसला पाहिजे त्यासाठी हे सहावं तत्व फार महत्वाचं आहे की सहकारी संस्थांमधील सुद्धा सहकार्य असणं आवश्यक आहे आणि सगळ्यात लास्ट सातवं तत्व म्हणजे सामाजिक बांधिलकी जपली जाते सामाजिक बांधिलकी सभासदांचं हित लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम ह्या सहकारी संस्था करत असतात आणि ती हे तत्व आहे त्या तत्वानुसार बऱ्याचशा संस्था बघितलं आपण तर सामाजिक बांधिलकी म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये एक म्हणजे मानवनिर्मित परिस्थिती असू दे किंवा नैसर्गिक आपत्ती असू दे त्याच्यामध्ये फार मोलाचा वाटा सहकारी संस्थांना उचललेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना कार्यरत आहे नमस्कार